नरेंद्र मोदी राजकारणातले चाणक्य पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ही दुसरी टर्म आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरीही चतुराईनं राजकीय डावपेच खेळण्यासाठी नरेंद्र मोदी ओळखले जातात आपल्या विरोधकांना आणि आपल्याला होणारा विरोध कसा थोपवायचा हे नरेंद्र मोदींना पक्क ठाऊक आहे आता नरेंद्र मोदी यांची हीच खेळी चर्चेचा विषय बनली आहे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातला संघर्ष काही नवा नाही महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारच्या नाकी नऊ आणलेत राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष काही महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही अशाचच राज्यपालांनी दावा केला आहे की भाजपनं त्यांना राष्ट्रपती पदाच्या मोबदल्यात गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे राष्ट्रपती पदावरून तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात सुरू आहे शरद पवार नितीश कुमार यांची नावं माध्यमांतून चर्चेत येत आहेत प्रशांत किशोर हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी वेगळी रणनीती तयार करत असल्याच्याही बातम्या समोर आलेल्या आहेत अशाच राष्ट्रपती पदाच्या ऑफरवरून मोदींनी नेमकी काय खेळी केली हे राज्यपाल नेमके कोण आहेत आणि त्यांनी नेमका दावा काय केला आहे हे यातून सविस्तर जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला हा दावा आहे सत्यपाल मलिक आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष आता नवा राहिलेला नाही सत्यपाल मलिक हे कृषी धोरणांवरती सातत्यानं टीका करत आहेत आपण सातशेहून अधिक शेतकरी बांधवांना आहे पण कुत्र्याच्या मृत्यूवरती पत्र लिहिणाऱ्या पंतप्रधानांनी त्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवरती चकार शब्दही काढला नाही असा घणाघात मलिक यांनी केला आहे वारंवार शेतकऱ्यांच्या बाजूनं मोदी सरकारची अडचण करणाऱ्या मलिक यांनी भाजपबाबत धक्कादायक दावा केला मलिक म्हणाले शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने न बोलल्यास त्यांना राष्ट्रपतीपदी बढती दिली जाईल असं भाजपमधील त्यांच्या काही मित्रांनी सांगितलं येत्या सहा ते सात महिन्यात मलिक यांचा राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपणार आहे पण भाजपची ऑफर आपण धुडकावल्याचं मलिक यांनी सांगितलं ते म्हणाले त्यांनी प्रत्येक मार्गानं आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांच्या सर्व ऑफर नाकारल्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोललो कारण राज्यपाल आणि राष्ट्रपती ही पदं माझ्यासाठी काहीच नाहीत मलिकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला वारंवार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळेच राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गप्प राहण्याचा सल्ला देऊन नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती पदाची ऑफर दिली का अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाल्या आहेत तर दुसरीकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चाही जोरात सुरू आहे शरद पवार नितीश कुमार या दोन नावांची चर्चा माध्यमांमध्ये आहे राजय मोड़ी राजय या राजकीय घडामोडींवरती तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद